मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्यातला जो पहिला व्हिडिओ होता तो पहिल्या कवितेवर होता, सॉन्ग ऑफ द ओपन रोड। त्याचा आपण मराठीतून इंटरप्रिटेशन केलं, त्यानंतर त्याचा दुसरा व्हिडिओ पण टाकला आणि ॲप्रिसिएशन ऑफ दॅट पोएमसुद्धा अपलोड केलेला आहे। त्यानंतर पहिला जो धडा आहे पुस्तकाचा ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे, त्याचा पण व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ मी कथाकथनाच्या स्वरूपात बनवला, ज्या पद्धतीने मराठीत कथाकथन केलं जातं त्या पद्धतीने मी तो व्हिडिओ बनवला। आणि तो व्हिडिओ जर तुम्ही ऐकला, ती कथा जर तुम्ही एकदा ऐकली, त्या गोष्टीची पूर्ण तुम्हाला कल्पना येईल आणि कुठलीही गोष्ट, कुठलाही प्रसंग, त्यातला कुठलाही भाग अनुत्तरित राहणार नाही अशी अपेक्षा करतो। आत्ता जो व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ दुसऱ्या कवितेबद्दल आहे, इंडियन व्हिवर्स। ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे। तर या कवितेच्या खाली बाकी सगळ्या व्हिडिओंची मी लिंक टाकणार आहे, ती तुम्ही बघून घ्या। अजूनही जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि नवीन व्हिडिओ येतो त्यासाठी नोटिफिकेशन येतात, त्यासाठी जी आवश्यक असलेली सेटिंग आहे ती सगळी सेटिंग तुम्ही आपल्या मोबाईलवर करून घ्या आणि टचमध्ये राहा, कारण मी प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याची। विनंती आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करत चला जर आवडला तर, ठीक आहे। आपण आज नवीन कविता अभ्यासतो आहे, कवितेचं नाव आहे इंडियन व्हिवर्स। ही कविता लिहिलेली सरोजिनी नायडू यांनी। आता सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं। आता नाइटिंगेल म्हटलं की त्याचा संबंध गाण्याशी येतो। सरोजिनी नायडू तर कवयित्री आहेत, मग त्यांना नाइटिंगेल का म्हटलं असावं? जर आपण त्यांची कविता अभ्यासली तर आपल्याला लगेच लक्षात येतं की त्यांना नाइटिंगेल का म्हटलेलं असावं। खूप सुंदर शब्दांची त्या ठिकाणी रचना असते, खूप सुंदर वाक्यांची रचना असते आणि ते शब्द अशा पद्धतीने मांडलेले असतात की आपण कविता वाचतोय की गाणं वाचतोय हे आपल्या लक्षात येणार नाही। आपोआप सूर येतात, आपोआप ताल येतो, आपोआप लय येते कविता वाचताना, आणि ती कविता वाचली की अत्यंत गोड वाटतं आणि त्यामुळे त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं जात असावं। त्याचा प्रत्यय तुम्हाला आता प्रत्यक्ष येणार आहे। त्या कवितेतले तुम्ही लाईन्स बघा, त्या कवितेतले शब्द बघा, ती शब्दयोजना, लाईन योजना अत्यंत सुंदर चपखल वाटते, ऐकायला खूप गोड वाटतं। जर आपण विचार केला अर्थाच्या दृष्टीने, कविता खूप सोपी आहे, फार त्यात असं अवघड असं काही नाही, पण या कवयित्री महान आहेत त्या कंपोजिशनमुळे, त्यांच्या शब्दांच्या रचनेमुळे, त्यांच्या त्या ओळींच्या रचनेमुळे। त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, समजून घ्या आणि कविता वाचताना जर ती गाऊन वाचता आली तर अजून चांगलं, कारण आपोआप ते गाणं येतं, म्हणूनच त्यांना नाइटिंगेल असं म्हटलं जातं। तर बघूया कविता। Weavers weaving at break of day. Why do we weave a garment so gay? Blue as the wing of halcyon wild, we weave the robes of newborn child. मुलांनो, मित्रांनो, या ठिकाणी एक कॉन्सेप्ट आली आहे, ब्रेक ऑफ द डे। ब्रेक ऑफ द डे म्हणजे सूर्योदय। आता आपले जे इंडियन व्हिवर्स आहेत, भारतीय विणकाम करणारे लोक आहेत, विणकर आहेत, ते कोणत्या वेळेस विणकाम करतायत? ते सूर्योदयाच्या वेळेस विणकाम करताना आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये दिसतील। पहिल्या ओळीनंतर दुसऱ्या ओळीत एक प्रश्न विचारलेला आहे, व्हाय डू वी वीव अ गारमेंट सो गे। आता या ठिकाणी गे हा शब्द आलेला आहे, जो तेजस्वी या अर्थाने वापरला जातो आणि आनंदी या अर्थाने वापरला जातो। प्रश्न असा आहे पहिला की हे जे विणकर आहेत एवढे आनंदाने कपड्याचं विणकाम का करतायत, आणि दुसरा अर्थ असा आहे की एवढे तेजस्वी रंगाचे कपडे हे का विणत आहेत। ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्सियन वाईल्ड, आणि ते जे कपडे विणत आहेत ते कोणत्या रंगाची कपडे आहेत? ती निळ्या रंगाची कपडे आहेत। निळ्या रंगाच्या अनेक छटा असतात। निळ्या रंगातील कोणत्या छटेबद्दल या ठिकाणी बोललेलं आहे? तर त्या ठिकाणी एक पक्ष्याचा उल्लेख आलेला आहे, हॅल्सियन वाईल्ड म्हणजेच किंगफिशर। किंगफिशर नावाचा पक्षी आपल्याला माहिती आहे, खूप सुंदर निळा रंग असतो या पक्ष्याचा, अत्यंत तेजस्वी असतो। मुद्दामून या पक्ष्याचा उल्लेख केला आहे रंग दाखवण्यासाठी, आणि अजून एका गोष्टीसाठी त्याचा उल्लेख आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे।
तर हा जो निळा रंग आहे अत्यंत तेजस्वी आहे, सुंदर आहे, आणि कोणती छटा जी किंगफिशरच्या पंखांवर असते ती रंगछटा, त्या रंगाचे कपडे या ठिकाणी वापरलेले आहेत. वी व्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड, आणि सकाळी सकाळी विणकर जे विणकाम करता आहेत, जे कपडे विणतायत, कोणते कपडे विणतायत, तर नवजात बालकासाठी आवश्यक असणाऱ्या कपड्यांचं विणकाम ते करतायत. बघा, कविता आपल्याला समजून घ्यायची आहे. या ठिकाणी दिवसाचे वेगवेगळे टप्पे, माणसाचं आयुष्याचे वेगवेगळे टप्पे याची तुलना करण्यात आलेली आहे. दिवसाच्या कोणत्या टप्प्याचा उल्लेख केलेला आहे? सूर्योदय. माणसाच्या आयुष्यातील कोणत्या टप्प्याचा उल्लेख केलेला आहे? जन्म. त्यानंतर कपड्यांचा उल्लेख, आनंदी आणि तेजस्वी. आनंदाने, आनंद काय? तर नवीन बालकाचा जन्म झालेला आहे, त्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचा मूड कसा आहे? आनंदी. या बाळाला आवश्यक असणारे कपडे कोणत्या रंगाचे आहेत? निळ्या रंगाचे. निळा रंग कशाचं प्रतीक आहे? निळा रंग प्रतीक आहे आशेचं, अपेक्षांचं. कारण नवीन जो बालक येतो त्या बालकाप्रती त्यांना खूप अपेक्षा आणि आशा असतात, त्यामुळे या निळ्या रंगाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. निळ्या रंगाचं प्रतीक या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर हेल्सियन वाईल्ड, नेमका हाच पक्षी का घेतला? निश्चितच रंगाची छटा दर्शवण्यासाठी. कदाचित अजूनही पक्षी असतील, परंतु लक्षात घ्या हा पक्षी छोटा असतो, आणि आपल्याला माहिती आहे की हा छोटा पक्षी अत्यंत चंचलसुद्धा असतो. नवजात बालक लहान आहे आणि ते चंचल आहे, ती चंचलता दर्शवण्यासाठी या पक्षाचं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या दृष्टीने या पक्षाचं प्रतीक त्या ठिकाणी वापरलेलं आहे. दुसरं कडवं बघा. वी वर स्विमिंग ॲट फॉल ऑफ नाईट, वाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट, लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन, वी व्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आता दिवसाच्या कोणत्या टप्प्याचा उल्लेख आलेला आहे? फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळ, इव्हिनिंग, संध्याकाळचा उल्लेख आलेला आहे. आपले जे विणकर आहेत आता कोणत्या वेळेस विणकाम करतायत? सायंकाळी. नेहमीप्रमाणे दुसऱ्या ओळीत प्रश्न विचारला आहे. काय प्रश्न? वाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट, आत्ता जे तुम्ही कपडे विणतायत ते एवढे तेजस्वी का आहेत? त्याची त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला पुढच्या दोन ओळीत मिळतील, पण पुढच्या ओळीत आपल्याला नेहमीप्रमाणे रंगाचा उल्लेख येणार आहे. तिसऱ्या ओळीत रंगांचा उल्लेख येतो आहे. लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन, या ठिकाणी जे दोन रंगांचा उल्लेख केलेला आहे ते दोन रंग आहेत पर्पल आणि ग्रीन. पर्पल आणि ग्रीन म्हणजे जांभळा आणि हिरवा. कुठे बघायला मिळतो आपल्याला हा रंग? मोर पिसाऱ्यात. जर तुम्ही मोराचा पिसारा बघितला किंवा त्याच्या डोक्यावरील तुरा, प्ल्यूम म्हणजे पिसारा पण होतो आणि प्ल्यूम म्हणजे मोराच्या डोक्यावर असलेला तुरासुद्धा होतो. हा तुरा घ्या किंवा पंख घ्या किंवा तो पिसारा घ्या, यात आपल्याला ते अत्यंत तेजस्वी चमकणारे जांभळा आणि हिरवा या रंगाच्या छटा दिसतील. त्या रंगाचे कपडे या ठिकाणी विणले जात आहेत. कशासाठी? वी व्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आता हे कपडे आपण विणतोय राणीसाठी, तिच्या लग्नात. आता जेव्हा स्त्री असते, स्त्री तिच्या आयुष्यात एक राणीसारखं वागण्याची एक स्टेज येते, एक टप्पा येतो. तो टप्पा केव्हा येतो? लग्नात. हो, एखादी मुलगी लग्नात एखाद्या राणीसारखीच असते आणि सजण्यासाठी जो पोशाख असतो तो पोशाख अत्यंत कलरफुल असतो आणि विशेषतः जांभळ्या हिरव्या रंगांचा त्यात मोठ्या प्रमाणात वापर असतो. आणि तो पोशाख परिधान केल्यानंतर आपली जी नवरी आहे ती राणीसारखी दिसते. तर या कवितेत आता जो उल्लेख आलेला आहे दिवसाच्या टप्प्याचा तो आहे सायंकाळ. त्याचा जर संबंध आपण आपल्या आयुष्याशी जोडला तर आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजे सायंकाळ. हा जो टप्पा आहे महत्त्वाचा का असतो? बघा, दिवसभर सर्व मंडळी बाहेर गेलेली असते कामानिमित्त, आई असेल, वडील असेल, बाहेर गेलेले असतात. हे सर्व आपलं दिवसभराचं काम आटोपून सायंकाळी घरी येतात आणि निवांत वातावरणाचा अनुभव घेतात. मुलंसुद्धा शाळेत गेलेले असतात, शाळेतून जातात, अध्ययनाचं काम करून येतात, सायंकाळी घरी आल्यावर निवांत वाटतं.
जी घरी असलेली मंडळी असते, आपलं दिवसभराचं त्यांनीही काम केलेलं असतं, आपलं काम आटोपून थोडाफार आराम आटोपून सायंकाळी छानपैकी तयारी करून बाहेर गेलेल्या मंडळींची वाट बघत असतात, सर्वजण घरी एकत्र येतात, मूड अत्यंत निवांत असतो, म्हणून सगळे आनंदी असतात, अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असतं. म्हणून हा सायंकाळचा जो टप्पा आहे माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे. तसंच आयुष्यातसुद्धा लग्नाचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. लग्नाचा टप्पा हा आनंदाचा आहे, सायंकाळचा टप्पा हा आनंदाचा आहे, म्हणून ही तुलना करण्यात आलेली आहे. लग्न हे माणसाच्या आयुष्यातील फार महत्त्वाची घटना आहे. त्याचबरोबर काही रंगांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, पर्पल आणि ग्रीन, जांभळा आणि हिरवा कशाचं प्रतीक आहे. लग्न म्हटलं म्हणजे उत्सव आणि उत्साह, तर हे दोन्ही रंगसुद्धा उत्सव आणि उत्साहाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहेत. प्ल्यूम्स, पिसारा, पिसारा बघा अत्यंत सुंदर अशी ती वस्तू आहे, आपल्या डोळ्याला सुखावणारी वस्तू आहे. म्हणजे जे सुख असतं ते फक्त डोळ्यापुरतंच मर्यादित नसतं, ते हृदयापर्यंत पोचतं आणि हृदयातून आनंद होणाऱ्या या घटना आहेत आयुष्यातल्या लग्नासारख्या. पुढचं कडवं बघा, विवर्स विविंग सॉलेम अँड स्टील. आता एकदम मूड चेंज झालेला आहे, बदललेला आहे. आपले जे विणकर आहेत विणकाम करतायत, परंतु ते आत्ता अत्यंत शांत आहेत आणि गंभीर आहेत. सॉलेम म्हणजे गंभीर, स्टील म्हणजे शांत. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाइट चिल. पुन्हा दुसऱ्या कडव्यात कडव्याच्या दुसऱ्या ओळीत प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न असा विचारलेला आहे की इतक्या रात्री उशिरापर्यंत तुम्ही ह्या कपड्यांचं विणकाम का करत आहेत आणि त्यातही एवढ्या थंड वातावरणात, असा प्रश्न आहे. बघा त्याची उत्तरं, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाऊड. आता उत्तर मिळालेलं आहे. आता ज्या कपड्यांचं विणकाम चालू आहे ते कपडे पांढऱ्या रंगाचे आहेत. पांढरी शुभ्र जी पंख असतात पक्ष्याची, पिसारे असतात त्या पिसाऱ्यांसारखी, किंवा पांढरा शुभ्र ढग जो बरसून गेलेला आहे त्यानंतर जो ढग उरतो, आधी काळा ढग असतो, पाऊस पडतो आणि मोकळा रिता झालेला ढग असतो, पांढरा शुभ्र असतो, कुठलाही डाग नसतो, त्या पांढऱ्या ढगासारखे शुभ्र पांढऱ्या रंगाचं कापड आता ते विणतायत. वी व डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. या माणसाच्या आयुष्यातील हा शेवटचा टप्पा, मृत्यूचा टप्पा, म्हातारपणाचा टप्पा, तर अंत्यविधीसाठी आवश्यक असणारं जे कापड आहे त्या कापडाचं विणकाम करतायत. बघा दिवसाची शेवट कशाने होते, रात्रीने. माणसाच्या आयुष्याची शेवट कशाने होतो, मृत्यूने. मृत्यूसमयी जे कपडे परिधान केले जातात ते कसे असतात, पांढरे असतात. मृत्यूनंतर व्यक्तीचं शरीर कसं पडतं, थंड. म्हणून ज्या वातावरणाचा उल्लेख केलेला आहे, चिल वातावरणसुद्धा कसं आहे, थंड. शेवट म्हणजे रात्र, थंड म्हणजे मृत्यू. अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर प्रतीकांचा वापर केलेला आहे. आपण लक्षात घ्या, थोडक्यात बघूया, कविता फार सोपी आहे. दिवसाची सुरुवात कशाने होते, मॉर्निंगने होते किंवा सूर्योदयाने होते. जीवनाची सुरुवातसुद्धा कशाने होते, जन्माने होते. त्यानंतर कोणत्या प्रकारचे रंग वापरलेले आहेत, पहिल्या कडव्यामध्ये ब्ल्यू कशाचं प्रतीक आहे, होप आणि एक्सपेक्टेशन्स. मनुष्याचा मूड कसा असतो अशा वेळेस, हे जे रंग वापरलेत ते कशाचं प्रतीक आहेत, होप आणि एक्सपेक्टेशन, आनंदी आशादायी आणि अनेक अपेक्षा असलेला तो मूड आहे. दुसऱ्या स्टांजामध्ये आपण बघतो, दिवसाची महत्त्वाची वेळ कोणती आहे, सायंकाळ. त्यानंतर आयुष्याची महत्त्वाची घटना कोणती, लग्न. या दोघांची तुलना त्या ठिकाणी केली. कोणत्या रंगांचा वापर केला आहे दुसऱ्या कडव्यांमध्ये, पर्पल आणि ग्रीन. त्या ठिकाणी जांभळा आणि हिरव्या रंगाचा वापर केला आहे. मनुष्याचा मूळ कसा आहे, उत्साही आहे, उत्साही आहे, त्याचबरोबर उत्सव प्रियसुद्धा आहे, आनंदी आहे, आणि त्या ठिकाणी प्रगतीसुद्धा दर्शवलेली आहे. आयुष्यात लग्न म्हणजे सुद्धा आयुष्याची प्रगती, थोडं पुढे आपण गेलेलो असतो. कोणत्या प्रकारचं प्रतीक आहे ते, पर्पल आणि ग्रीनचं, एन्थुझियास्टिक, जॉयफुल, प्रोग्रेसिव्ह. तिसरा कडवं बघा, दिवसाचा जो शेवट आहे कशाने होतो, रात्राने होतो. जीवनाचा अंत कशाने होतो, मृत्यूने होतो. कोणत्या रंगाचं प्रतीक आहे, पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे. मनुष्याचा मूड कसा आहे,
सॉलेम्न अँड स्टील, गंभीर आहे, स्थिर आहे, शांत आहे, तर असे वेगवेगळे प्रतीक वापरलेले आहेत. आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे शेवटच्या कडव्यात ढगाचा उल्लेख का केलेला आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे पिसाऱ्याचा उल्लेख का केलेला आहे, पांढऱ्या पिसारा. जेव्हा हवा येते त्यावेळेस तो पिसारा असा हवेत उडून जातो, पांढरा ढगसुद्धा हवा जिकडे नेईल तो तिकडे उडून जातो. कशाचं लक्षण आहे? मृत्यू. मृत्यूनंतर असं म्हणतात की आत्मा निघून जातो, तोसुद्धा हवा जिकडे नेईल त्या पद्धतीने तो मृत्यू विलीन होतो अनंतात. तो पांढरा ढगसुद्धा हळूहळू अनंतात विलीन होतो. तो उडणारा तो पंख पिसारा तोसुद्धा कुठेतरी लुप्त होतो. त्याच पद्धतीने मनुष्यसुद्धा, मनुष्याच्या जीवनाचासुद्धा अंत होतो. मनुष्य मृत्यू पावतो आणि अनंतात नेहमीसाठी विलीन होतो. कविता अर्थाच्या दृष्टीने अत्यंत सोपी आहे, परंतु ते शब्द बघा, कवितेतील आलेल्या त्या ओळींचे ताल लयबद्धपणा बघा, खूप सुंदर कविता आहे. आपल्याला कविता वाचताना असं जाणवेल की आपण गाणं म्हणतो आहे. कविता ऐकताना एक वेगळाच गोडवा जाणवेल, आणि हेच कारण आहे ज्यामुळे सरोजिनी नायडू यांना इंडियन नाइटिंगेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, कविता आवडली लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल अजून, त्यांनी सबस्क्राईब करा. मोबाईलची सेटिंग व्यवस्थित करून घ्या, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जाईल. कमेंट पण करा, अजून काही वेगळी अपेक्षा असेल लवकरच मी या कवितेचं ॲप्रिसिएशन घेऊन येणार आहे. ठीक आहे, तुर्तास धन्यवाद. Oh.